लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आमच्या सर्वांचे आधार स्तंभ माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि या ठिकाणी असलेले इंद्रावती हॉस्पिटलचे संस्थापक संचालक तेल तुंबडे साहेब, खरं पाहिलं तर आजचा हा आगळा वेगळा कार्यक्रम माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत। माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील, त्यांचा जो एक कटाक्ष आहे की आपण आपलं सरकार हे गोरगरिबांच्या कामासाठी हितासाठी उपयोगी यायला पाहिजे, त्या धर्तीवरती ठाणे जिल्ह्यामध्ये तो झंझावत माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येकाकडे खालच्या वर्गापासून जो वरती वर्ग असेल त्या वर्गापर्यंत साहेबांचं लक्ष असतं, पण मिडल कास्ट आणि लोअर कास्ट ह्याच्यावरती साहेबांचं जास्त लक्ष आहे। ठाण्यामध्ये आम्हाला साहेबांच्या माध्यमातून डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्यासाठी मदत होत असते, तसेच या ठिकाणी आम्ही इंद्रावती हॉस्पिटलचे तेलतुंबडे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला मदत होत असते। पण साहेब, आज या ठिकाणी जेवढ्या महिला माता भगिनी बसलेल्या आहेत त्या सर्व विधवा माता भगिनीचा आम्ही हा सन्मान आज ठेवलेला आहे आणि तो तुमच्या हस्ते सन्मान व्हायला पाहिजे। उद्या काही गोष्टी अशा असतात की ज्या माता भगिनी विधवा असतात त्यांना मदतीसाठी ते कधी समोर यायला मागत नाहीत, पण आपण सांगितलेल्या पद्धतीने जो खालच्या वर्गाकडे म्हणजे जो लोअर कास्ट आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। अशा लोकांचे जे उपेक्षित आहेत त्यांना खरोखरच गरज आहे, त्यांना खरोखरच आधाराची गरज आहे, त्यांना आधार देण्यासाठी आपण जे आमच्या पाठीवर हात ठेवून मी असतील, भोईर असतील, जिल्हा प्रमुख मनोज असेल, शिवराम असेल, या ठिकाणचे माझे सहकारी राजू पाटील असेल, आकाश मडवी असेल, आपला ममित चौगुले असेल, चेतन असेल, ही सर्व म्हणजे रामाशिष यादव असेल, ही सर्व लोक आमचे कार्यकर्ते जगदीश, ही आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत असतो आणि आज तुमच्या समोर ह्या गोष्टी आणलेल्या आहेत। आज साहेब आम्ही माता भगिनींचा सन्मान तसेच बाल संगोपनाच्या माध्यमातून 1100 रुपये महिन्याला ज्या विधवा महिला त्यांचे जे मुलं आहेत 18 वर्षाखालील त्या स्कीमचा आम्ही आज ते शुभारंभ करत आहोत। आज 20 मुलांना ज्यांचं जे स्कीममध्ये त्यांचे पास झालेलं आहे त्यांना ते आम्ही देणार आहोत, तुमच्या हस्ते देणार आहोत। तसेच महात्मा फुले योजना आणि पंतप्रधान योजनेच्या मार्गदर्शक त्यांच्यामध्ये जे कार्ड तयार केलेले आहेत त्यांना फ्री उपचार व्हायला पाहिजे मोठ्या मोठ्या ऑपरेशनसाठी, ते सुद्धा आम्ही या ठिकाणी देणार आहोत। आणि आम्ही हे जे करत आहोत माननीय पालकमंत्री साहेब, आम्ही कुठली निवडणूक आणि कुठल्या गोष्टी आम्ही नजरेसमोर न ठेवता माननीय बाळासाहेबांची जी शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्यांना चालना देऊन 100% समाजकारण करण्याचं तुमच्या मार्गदर्शनाला घाली आम्ही सर्व या नव्या मुंबईतील ऐरोली डिगा विभागातील शिक्षकांनी आम्ही तत्परता ठेवलेली आहे आणि हा तुमच्या माध्यमातून हा सर्वांना आधार देण्याचा आमचा संकल्प आहे आणि आपण पालकमंत्री म्हणून आणि या जिल्ह्याचे कलेक्टरांच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या स्कीम येतील त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। परत एकदा आपण या ठिकाणी आलात आपलं सर्वांचं आभार, पत्रकारांचं आभार। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।